अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार माजी मंत्री डॉ रणजित पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। दरम्यान अमरावती येथील पीआर पोटे महाविद्यालय संकुलातील सभागृहात अमरावती विभागातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। बच्चू कडू हे भाजप शिंदे युतीमध्ये असून सुद्धा त्यांनी प्रहार पक्षाकडून राज्यात 5 ठिकाणी उमेदवार जाहीर केले आहेत, हे विशेष। पाहूया या संदर्भात डॉक्टर पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया। एमसीएन न्यूज करिता राजेंद्र वाटाणे, अमरावती। 11 वाजता आमची इथे पोटे साहेबांच्या कॉलेजच्या सभागृहामध्ये मोठी सभा होणार आहे। या सभेला आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते श्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब पण येतील आणि आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या साक्षीने आम्ही हा उमेदवारी अर्ज भरणार आहे 11 तारखेला 11 वाजता। बच्चूकुळेसुद्धा उमेदवार देणार आहे, कसं बघता बच्चूकुळे की आपण मंदिरली करणार आहेत का? तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्या पक्षाचे निर्णय घेण्याच्यासाठी त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे। याच्या आधीसुद्धा त्यांनी मागच्या निवडणुकीलासुद्धा उमेदवार दिला होता, यावेळीसुद्धा आमचं कर्तव्य आहे मित्रपक्ष म्हणून आम्ही त्यांना नक्की विनंती करू, आमच्या शीर्षस्थ नेत्यांना विनंती करू की तुम्ही त्यांचे त्यांना विनवणी करा आणि आमच्याकडनं जेवढे होतील तेवढे प्रयत्न आम्ही नक्की करू। मागच्या वेळी ते युतीमध्ये समाविष्ट नव्हते, मात्र ते आता सरकारमध्ये समाविष्ट आहे, सोबतच त्यांनी शिंदे आणि पळणसर नाही बघ, त्या बाबतीत मला माहीत नाही। त्या आपण 12 वर्षापासून या मतदारसंघाचे आमदार आहात, तर येणाऱ्या निवडणुकीत आपले काय मुद्दे घेऊन आपण समोर जाणार आहात मतदारांपुढे? या 5ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं, 5ही जिल्ह्यामध्ये जे बेरोजगार आहेत ज्यांना कौशल्य प्राप्त करायचं आहे त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर प्रत्येक MIDC ला तयार व्हावेत, तिथलेच जे उद्योग आहेत त्या उद्योगांनी या बेरोजगार आणि खेड्यातल्या मुलांना प्रशिक्षण द्यावं, कौशल्य निर्माण करावं आणि त्यांच्याचकडे अप्रेंटिसशिप देऊन ॲब्सॉर्ब करावं, हे आमचं उद्दिष्ट राहील। एक नाही अनेक क्षेत्र असे आहेत की जसं ITI आहे, ITIचं सक्षमीकरण करणं गरजेचं आहे। ITIच्या हॉस्टेलमध्ये मुलं राहायला मिळालं तर मोठ्या संख्येने अजून शिकतील, हा माझा अनुभव आहे, त्यांच्यासाठी हॉस्टेल निर्माण करू, अनेक गोष्टी आहेत ज्या आम्ही नक्की करणार आहोत। सर,